धकाधकीच्या जीवनात महिलांची आर्थिक स्थिती जरी बदलत चालली असली तरी तितक्याच झपाट्यानं त्यांच्या समस्याही वाढल्या आहेत. सेक्स वर्कर हा शब्द ऐकला की समाजाची ही नजर आपल्याला पाहायला मिळते. याच विषयावरती बोलणं देखील वाईट मानलं जातं. याच पार्श्वभूमीवर हा विषय लढा या नाटकातून अत्यंत प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न तरुण दिग्दर्शक मनोज गोहेर यांनी केला. या नाटकातून समाजातील सत्यता समाजासमोर मांडून त्यातली खदखद पुन्हा एकदा नाटकातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. व्यवसाय करणारी मुलगी आणि तिचे पुनर्वसन करण्यासाठी गोविंद भिडे हा 60 वर्षीय तरुण वृद्ध, त्याची धडपड अशी अनेक चित्र पाहून या नाटकात सहभाग घ्यावा अशी या नाटकाची कहाणी आहे. पडद्यावर जिवंत साकारण्यासाठी सिने अभिनेते प्रदीप पटवर्धन, नाट्य अभिनेत्री मनीषा सीता यांचा कसदार अभिनय आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर सनी गवळी, निलेश बुरा, स्वाती बोरा, ट्विंकल सरोदे, संजय गवळी, राजेश्वर झाडे, मनोज ढाळे हे सहकलाकार देखील आपल्याला या नाटकात पाहायला मिळणार आहेत. या नाटकाला अधिकाधिक रंगतदार बनवण्यासाठी सनी गवळी यांनी नाटकाचं गीत लिहिलं असून तांत्रिक भार अमित साळवे तर नेपथ्य विवेक उगले आणि मोनेश ढाळे यांनी सांभाळलं. रविवारी 8 एप्रिलला संध्याकाळी 8:30 वाजता लढा हे नाटक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यावेळी अधिकाधिक नागरिकांनी नाटकाचा आस्वाद घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय. लढा जे आहे सत्य घटनेवर आधारित आहे. जवळजवळ ह्या नाटकातले सगळे रेफरन्स जे आहेत आणि खूप अभ्यास करून घेतलेले आहेत, त्यामुळे अशी सगळ्यांनी विनंती आहे की लढा ह्या नाटकाला आपण आवर्जून यावं. आणि खरं म्हणजे हे लढा करण्याच्या मागे आमचा एकच उद्देश आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचावं. निदान ह्या लोकांबद्दल जे आहे, जसं सेक्स वर्कर आहे, विषय व्यवसाय करणाऱ्या ज्या मुली आहेत, ओके, त्यांच्याबद्दल समाजाची मानसिकता बदलावी ही आमची छोटीशी अपेक्षा आहे. त्यामुळे निदान एकदा नाटक येऊन बघावं माझी अपेक्षा आहे की तुम्ही परत परत ते नाटक पाहायला याल. ओके, थँक्यू आणि धन्यवाद. हां, याचा पहिला शो औरंगाबादला आहे 7 तारखेला, त्याच्यानंतर दुसरा शो आत्ता माऊली संकुलला 8 तारखेला आहे 8:30 वाजता, आणि 22 तारखेला डोंबवलीला याचा प्रयोग आहे. त्यामुळे ज्यांना शक्य होईल त्यांनी नक्की हा या प्रयोगाला यावं. थँक्यू, धन्यवाद. उद्देश फक्त असाच आहे की एक सामाजिक भान ठेवून मी हे काम करत आहे. मला असं वाटतं की बाबा ह्या विषयावरती बरेचसे काम झालेत आत्तापर्यंत, परंतु त्याच्यात उत्तर काही मिळत नाही आहे. तर पुन्हा हे प्रयोग सादर करून, पुन्हा पुन्हा हे विषय सादर करून लोकांच्या मनामध्ये ती भावना उत्पन्न करणे आणि त्या विषयापासून परावृत्त करणे, एवढाच आमचा विचार, एवढंच माझं सहकार्य या लोकांना मी देऊ इच्छितो. म्हणून मी हे आयोजित पत्करले. काय गणपत कुठे? अरे पोराला जरा ते GCC TBC शासन मान्य संगणक टायपिंग कोर्स आहे ना, त्याला पाठवतो या. हा काय खरंय ते, काय फायदा होणार? हा बघू बघू. प्रगतीची हो वाट मिळाली, जीवन सफल करण्याची ही वेळ हो आली. संगणक टायपिंग शिक्षणाची जोड मिळाली, GCC TBC मुळे झाले हो शक्य. नोकरी मिळणे झालं आता पक्क. मी माझ्या पोराला मोठमोठ्या गप्पा मारणाऱ्या, मोठमोठ्या जाहिराती करणाऱ्या अशा संस्थेत शिकायला नाही पाठवलं, तर सरकारी मान्यता असणाऱ्या, अल्पदरात शिकवणाऱ्या अशा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद संगणक तंक लेखन अशा मान्यता प्राप्त संस्थेत शिकवलं,
आणि त्यामुळे माझा मुलगा स्वावलंबी झाला. आता तुम्हालाही तुमच्या मुलांना स्वावलंबी बनवायचंय ना? अहो मग वाट कसली बघताय? जी सी सी टी बी सी कोर्सला पाठवा आणि त्याला स्वावलंबी बनवा. अहो सरकारी नोकरीत हे कंपल्सरी आहे. जी सी सी टी बी सी